नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो तुम्ही सर्वजण मजेत असाल। तर आज आहे रविवार आणि आता वाजतंय संध्याकाळचे जवळपास 4 वाजू राहिले, दुपारचे 4:30 वाजलेले आणि मी कंपनीमध्ये आलेलो। तर त्या तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ दाखवलो होतो, त्यामध्ये कंपनीमध्ये तुम्हाला मी म्हणजे मशिनरी वगैरे पूर्ण काही दाखवलेल्या नव्हतात, कारण की तेव्हा जास्त जण होते कंपनीमध्ये आणि आता सध्याला कंपनीमध्ये कोणी जास्त वर्कर नाही किंवा काम करणारे नाही, कमी आहे। म्हणजे असं धरून झालं की कंपनीमध्ये फक्त आणि फक्त 5% लोक आहेत, ते पण पुढे असेल ते सांगता येणार नाही। म्हणजे त्याच्या मशीनवरती आणि मी आलेलो आहे, मला काही काम नाही, काम तर आहे पण करायचं नाही सगळ्यात बेरे गोष्ट। तर तुम्हाला म्हटलं आता चला आलेलो तर आपण एक व्हिडिओ बनवूया मस्त आणि तुम्हाला ज्या मशीन दाखवायच्या त्या वाल कसे बांधायचे सर्व काही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम झाला सुद्धा तुमच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मी तुम्हाला पुढे आता डिटेलमध्ये एक एक मशीन आणि त्या काय काय बनतं ते दाखवतो, ठीक आहे ना? तर भावांनो, हे मशीन आहे इनो मोटर। माझा आवाज येतोय का नाही ते काय सांगता येणार नाही। या मशीनचं नाव आहे इनो मोटर आणि यामध्ये वाल तयार होतं, डायरेक्ट अँड डायरेक्ट वाल तयार होतं। तुम्हाला मी दाखवतो, बघू शकता इकडे अशा प्रकारे ते मशीन आहे, त्याच्यामध्ये गोटी टाकावं लागते, बघू शकता अशा प्रकारे याच्यापासून वाल तयार होतो। आता ते चालू नाही, सध्याला बंद आहे, इथलं प्रोसेस आहे, बघू शकता अशा प्रकारे आवाज येत नसेल बहुतेक क्लिअरपणे, बघू शकता अशा प्रकारे आणि इकडं इथनं वाल बनवून बाहेर येतं, ठीक आहे ना? अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला दाखवण्या शकत तुम्ही बघू शकता, इकडं तुम्हाला वाल येतो असे वाल येतात, तिकडे दोन बिना भरलेले आहे, दिसलं असेल तुम्हाला, ठीक आहे ना? तर ते बनलेले त्याच्यावरती खूप प्रोसेस वगैरे होते, पूर्ण मशीन जेवढ्या मशीन आहे कंपनीमध्ये या सर्व मशीनवरती हे वाल फिरवल्या जातात, म्हणजे पूर्ण मशीनमधनं जातात निघून तेव्हा ते पूर्ण ओके वाल होतो, ठीक आहे ना? पूर्ण मशीनमध्ये या वालला घालतात तेव्हा तो ओके होतो लास्टला। तर पुढे दाखवतो तुम्हाला मशीनरी मी आता। तर भावांना हे मशीन आहे MHP। तर आता तुम्हाला मी याच्यामध्ये काय बनतं कसं बनतं ते दाखवतो। याच्यामध्ये जे बँड वाल असतात ते वाल क्लिअर होतात। तर तुम्हाला असं सध्या तुम्हाला मी चालू करून दाखवतो की मशीनमध्ये हे बघू शकता अशा प्रकारे इथनं वाल टाकावं लागतं वरनं, ते वाल समोरून येतात, ठीक आहे ना? बँड वाल जे क्लिअर करतात, तर हे वाल ओके झालेले आणि आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो। इथं आज आपल्याला वाल लावावं लागतो, इथे वाल लावल्याच्यानंतर इथे बघू शकतो इथं बटणं दिलेले सगळे मी, तर आपण इथे चालू करायला कारण इथं चालू करणार मशीन लाल लाईट लाईट लागलेला बघू शकता, आवाज येत नसेल बहुतेक क्लिअरपणे। आता लोलर खाली चालू होईल, बघू शकता लोलर बिंगे, लोलर बिंगत आहे आणि आता आपल्याला हे बटन दाबायचं सायकल ऑन करायचं, तर बघू शकता आता मशीन वाल चालू झालेला आहे, ते बघू शकता अशा प्रकारे जो वाल बँड वाल आहे तो वाल क्लिअर होतो। तर हे MHT MHT तुम्हाला बघू शकता इथं जवळपास 10 ते 15 लाईन मशीनरी बघू शकता, तिथपर्यंत 10-1 लाईन आहे, ठीक आहे ना? आणि तिकडं वेटन आहे, तर तिकडं मी जाऊ शकत नाही कारण की तिकडं CCTV आहे, कोणी बघितलं तर अवघड होईल, त्याच्यानं CCTV त्याच्यानं मी ते दाखवत नाही। आणि हे TSD तुम्हाला इकडे दाखवतो, हे TSD तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, जे काही वालचा जो पार्ट असतो तो पार्ट कट होतो, इथला समोरचा जो पार्ट आहे हा इथं कट होतो, इथं तुम्हाला मी दाखवलेलं ते TSD होतं, ठीक आहे ना? TSD नंतर आता इकडे हे जे RG असेल, तर बघू शकता याचा जो पार्ट आहे हा कट होतो, बघू शकता वालमध्ये, म्हणजे पूर्ण वाल जो आहे शेवटपर्यंत जाऊ तो शेवटपर्यंत जाईपर्यंत एकदम ओके होतो, शेवटचे जे वाल डायरेक्ट क्वालिटीला जाते एकदम लास्टला। तर बघू शकता अशा प्रकारे RG असेल। तर सगळं काही डिटेलमध्ये जा सांगायचं म्हटलं तुम्हाला तर एका मशीनवरती तुम्हाला सांगावं लागेल आणि त्यासाठी खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यात मी शॉर्टकटमध्ये सांगतोय। तर आता आपण पुढल्या मशीनकडे जाऊया, CNC मशीनवरती काय होतं ते बघू। तर बघा कोणी 2-3 जण आहे कंपनीमध्ये, जास्त कोणी नाही, आणि हे मशीन जे आहे हे आहे डिपॉझिट। हो मारावं एखाद तुम्हाला जमत आहे की चालू त्याला जमत, तर हे सोपं आहे। तर इथं जे येतो ना थांबणार, तर हे काय इथं जे वाल आहे वेल्डिंग मारले जाते, तर तुम्हाला दाखवत आता हा वाल कसा आहे बघा, एकदम ओके, म्हणजे याला वेल्डिंग मारलेली नाही, इथं बॅक साईडला वेल्डिंग मारलेली जाते, तुम्हाला दाखवतो जसं की इथे बघू शकता हा वाल आहे बघा, याला वेल्डिंग मारलेली आहे मागून खाल्ल्या साईडला वेल्डिंग दिसते का, आणि हा जो वाल आहे बिना वेल्डिंग मारलेच आहे, हे बघू शकता दोन वाल दिसत आहेत, त्यांना वेल्डिंग मारलं जातं, ठीक आहे ना? इथं TSD वरती वेल्डिंग मारल्याच्यानंतर ते तिकडे SR जातं वाटतं, SR गेल्याच्यानंतर हे बघू शकता हे जे वाल आहे इथे सगळे क्रॅप वाल झालेले, खराब वाल झालेले, म्हणजे एक क्रॅप वाल झालेले सध्या, हे बघू शकता मोठे वरले वाल पण हे काही कामाचे नाही, क्रॅप वाल आहे, खराब वाल आहे, बघू शकता अशा प्रकारे
तिथं जवळपास 4-5 ज्या मशिनरी आहेत त्या याच्यावाले, आणि आता CNC दाखवतो तुम्हाला, हे आमचे कार्यकर्ते चालवत आहे. सर्वावर CNC जरा दाखवा यांना कशी चालायची. हा वाल आहे, हा जसं माणसाचं हृदय आहे तसं इंजनचं हृदय आहे. हा इंजनचं हृदय या महिंद्राचा वाल आहे. इथं एमचं पार्ट आहे, ते एम बघा एक प्रोसेस हे बघा. आता इथं तुम्हाला दिसेल काय प्रोसेस आहे, वाल कसा बनलेला आहे करा चालू. हे बघा जे मागलं पार्ट ते कट होत, ते चालू करीत आहे बघा. डिझेल सप्लायचा वाल आहे, याची अजून प्रोसिजर बाकी आहे, समोर होईल. सर बघितला का तुम्ही अशा प्रकारे हा वाल बनला जातो. तर हे खूप म्हणजे खूप मशिनी, हे CNC मशिनी आहे, CNC मशिनी आहे. आणि तर अशा प्रकारचे खूप सारे जे वाल आहे ते इथं बनले जातात आणि ते क्लिअर केले जातात, ठीक आहे ना. तर आता तुम्हाला पुढे दाखवतो, पुढे जे आहे RCL आहे. तर RCLचं जे आम्हाला काही माहित नाही, कारण की ते कधी मी युज केलेलं म्हणजे चालवलेलंच नाही, तर तिथं काही माहित नाही. तिथं पण वाल म्हणजे समजा हा जो पार्ट आहे RCLला, हा जो पार्ट व्हाईट होतो म्हणजे वाल घसतो इकडे, ठीक आहे ना. बघू शकता RCL चा मशीन दाखवतो, पण चालू काय करते आपल्याला माहित नाही जास्त काही. तर हे बघू शकतो RCL मशीन आहे, पुऱ्या कंपनीमध्ये मशीन आहे, पुरण्याची आणि पुऱ्या कंपनीचं एक नंबरच्या मशीनपासून लास्टपर्यंतच्या मशीनपर्यंत जातो वाल, तेव्हा तो वाल पूर्ण ओके होतो. तर हे पूर्ण ज्या दिसतंय ना पूर्ण मागे मशीन आहे, ह्या कडापासून जर त्या कडापर्यंत जातो वाल तेव्हा वाल ओके होतो. तर असं काही होतं. तर तुम्हाला मी बहुतेक माझ्या हिशोबाने जेवढे पण माझ्या लाईनवरती आहे 3-4 लाईनवरती जेवढे पण मशीन आहे त्या सर्व काही तुम्हाला मी दाखवलेलं आहे. 3-4 सगळ्यात एक नंबर येते एमएचटीच्या नंतर येतं डिपॉझिटच्या नंतर सीएनसीच्या नंतर TLD आणि RGS एवढे मशीन आहे. युनो मोटर आणि वाल कटअप असे 7-8 मशिनरी या लाईनवरती आहे. तर तुम्हाला मी सगळं काही सांगितलेलं आहे वाल बांधता कसे. हे सगळं जे वाल आहे सगळ्या प्रकारच्या गाडीचे, कार गाडी म्हणा, छोटा हत्ती म्हणा, कार, ट्रॅक्टर, टेम्पू, काय जे असेल जेवढे पण वाल आहे त्या सर्वांचे वाल आहे जे इथं या कंपनीमध्ये बांधतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कंपनी जर कामाला इथं असेल तर तुम्ही येऊ शकता. व्हॅरॅक 7वा प्लॅन्ट आणि जोगेश्वरी रोडला ही कंपनी आहे, ठीक आहे. आणि 14,000 रुपये पेमेंट आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने येऊ शकता, यायचं असेल तर व्हॅरॅक 7वा प्लॅन्टला सांगू शकता आणि तुम्हाला कोणी पण इथं तोडू शकतं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. टेक केअर, बाय.